तर सिंहगड रोड येथे देखील मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने तुफान अशी बॅटिंग पुण्यात देखील केली आहे. आज देखील पावसाचा अतिवृष्टीचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला आहे. त्यामुळं पुण्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. सिंहगड येथूनच सिंहगड रोडवरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. पाहूया. दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि काल मध्यरात्री खडकवासला धरणातून जवळपास 35,500 क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्यानंतर आपण पाहिलं की मोठ्या नदीचं पात्र भरून वाहत असताना या लगतच्या ज्या सोसायट्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे. संपूर्ण सोसायटी हे आपल्याला पाण्याखाली गेलेलं माहिती आहे. अनेक पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे तर अनेक नागरिक हे सध्या सोसायट्यांमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्याचं काम आहे ते अग्निशामक दलाकडून केलं जाते. अनेकांची वाहनं आहेत ते सुद्धा अशा पद्धतीने अडकलेली होती ती आता बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. जवळपास 35,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्यानंतर आपण पाहिलं की अशा पद्धतीने सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. अनेक दुचाकी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी अडकलेल्या आहेत. समोरच्या बाजूला आपण दृश्य पाहिलं तर एक व्यक्ती आहे जो या पाण्यामध्ये उतरलेला आहे. जवळपास त्याच्या छातीपर्यंत पाणी आहे म्हणजे जवळपास 4 ते 5 फुटांचं पाणी आहे ते सध्या या ठिकाणी आलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुद्धा अग्निशामक दलाकडून रेस्क्यू केलं जाते. या ठिकाणी बोट आपण पाहतो की बोट आहे ते सुद्धा आता या ठिकाणी आणण्यात आलेले आहे आणि जे जे नागरिक या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार आहे ती अद्यापही या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे अनेक जण आहेत ते अडकलेले आहेत. ज्यांना रेस्क्यू करण्याचं काम आहे ते सुद्धा आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. पूर्णपणे दुर्गाभर पाणी सुद्धा अनेक ठिकाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण सोसायटी आहे ती आता रिकामी केली जाते. अनेक रहिवासी आहेत त्यांना बाहेर काढलं जातंय. या बाजूला आपण पाहतोय अनेक रहिवासी आहेत या ठिकाणी अडकून पडलेले आहेत त्यांना सुद्धा बाहेर काढलेलं आहे. आणि दुचाकी आहेत त्या मात्र आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडकलेल्या आहेत आणि पावसाची संततधार ही आताही आपल्याला या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते. आणि त्यामुळे सिंहगड परिसरातील ज्या ज्या सोसायट्या आहेत त्यांना मात्र याचा मोठा फटका बसलेला आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.